नमस्कार स्कूल विद्यार्थी इस चैनल में आप सभी का बहुत बहुत स्वागत मेरा नाम है सोनाली जाधव स्कूल विद्यार्थी ये चैनल खास करके स्कूल गोइंग स्टूडेंट्स और उनके पेरेंट्स के लिए बनाया गया है ताकि उनको पढ़ने में थोड़ी हेल्प हो सके आज हम देखने वाले हैं स्टैंडर्ड है टेंथ मराठी अक्षर भारती बोर्ड है महाराष्ट्र ईयर है टू मीडियम है इंग्लिश मीडियम अगर आपको चैनल अच्छा लगा है तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए चैनल को जिन्होंने अभी तक सब्सक्राइब नहीं किया है प्लीज़ चैनल को सब्सक्राइब कीजिए याद से बेल बेलाइकॉन को क्लिक कीजिए ताकि आपको नए वीडियो के नोटिफिकेशन आए आज हम देखने वाले हैं शाल ये जो चैप्टर है इसका एक्सप्लेनेशन हो गया है इसके सभी क्वेश्चन आंसर्स हो गए हैं सिर्फ एक स्वमत जो बाकी था वो यहाँ पे इस वीडियो में मैं कंप्लीट कर रही हूँ ठीक है क्वेश्चन ये है लेखक आचा भावना जशा शॉल या वस्तूशी निगडित आहेत तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडित असलेल्या भावना तुमच्या शब्दात लिहा हां मतलब लेखक का लेखक की फीलिंग्स भावना यानी की फीलिंग्स लेखक की फीलिंग्स जैसे उस शॉल के साथ थी निगडित निगडित का मतलब होता है कनेक्टेड ठीक है लेखक की भावनाए जिस तरह से उस शॉल के साथ कनेक्टेड थी तशा तुमच्या आवडीच्या वस्तूशी निगडीत असलेल्या भावना उसी तरह तशाच मतलब उसीतर आपण पसंदिता आवडीच्या की पसंदीता वस्तू कनेक्शन है आपकी जो फीलिंग्स है वो आपके वर्ड्स में आपको लिखनी है ठीक है क्वेश्चन समझ में आया क्या करना है आपको प्रश्न असा आहे की लेखकाला जशी त्याच्या शॉल सोबत अटॅचमेंट होती ती पु ल देशपांडेने आणि सुनीताबाईंनी दिली होती हा तर त्यांना एक गौरव एक बक्षीस एक तारीफ म्हणून त्यांना ती शॉल मिळालेली आणि त्या बद्दल त्यांच्या भरपूर आठवणी आणि भावना होत्या त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात अशी एखादी गोष्ट आहे का जी तुमच्या मनाच्या खूप जवळ आहे ठीक आहे तर ते तुम्हाला तुमच्या शब्दात लिहायचं आहे आता इथे मी माझा आन्सर लिहिलेला आहे वैयक्तिक तुम्ही तुमचं वैयक्तिक आन्सर लिहू शकता ठीक आहे कारण स्वमत आहे लहानपणी मला गोष्टींची पुस्तके खूप आवडायची मतलब लहानपणी का मतलब बचपन मे मुझे गोष्टींची पुस्तके मतलब जो कथा होती है स्टोरी बुक्स वो मुझे बहुत पसंद थी आवडायची का मतलब होता है पसंत थी माझी आई ती आवड पाहून आईने सॉरी माझी ती आवड पाहून आईने मला खूब गोष्ठी पुस्तके पुस्तकें कॉमिक्स कॉमिक्स दिली होती तो मेरी वो जो ख्वाहिश या फिर मेरी वो जो इच्छा थी आवड़ यानी कि मुझे जो वो पसंद था वो मेरी जो पसंदीदा चीज़ थी वो माने जाना था पाहुन मतलब वो उन्होंने देखा था कि मुझे बुक्स कितनी अच्छी लगती है और उन्होंने मुझे बहुत सारी स्टोरी बुक्स और कॉमिक्स उस टाइम पे जो आते थे मतलब चिंटू पिंकी चौधरी ये सब जो कॉमिक्स वो उन्होंने मुझे लाके ला थी आणून दिली होती मतलब ये सब मुझे लाके उन्होंने दिया था उस टाइम पे मी पुन्हा पुन्हा ती कॉमिक्स वाचत असे मतलब मुझे वो इतनी अच्छी लगती थी कॉमिक्स की मैं रिपीट रिपीट वही कॉमिक्स पडती ती थे कार्टून्स के डायलॉग होते थे ठीक त्या पुस्तकांचं आणि माझं नातं खूब घट्टा है मतलब उस किताब का और मेरा जो नात यानी कि जो कनेक्शन है वो बहुत ही क्या है घट्ट यानी कि बहुत स्ट्रांग कनेक्शन है मेरा उन बुक्स के साथ पुराने स्टोरी बुक्स के साथ कॉमिक्स बुक्स के साथ ती सर्व पुस्तकें मी अजु जुनिया आठवणी मनु जपून ठेवली मतलब वो सभी बुक सभी किताबें मैंने पुरानी मेरी आठवण यानी कि याद पुरानी याद इसके लिए मैंने अभी भी वो स्टोर करके अच्छे से रखा है मतलब मैंने अभी भी वो बुक्स और अभी भी वो किताबें कॉमिक्स मैंने संभाल कर रखी है ठीक है तो ये मेरा मैंने आंसर लिखा कि मुझे क्या लगता है हाँ मेरे लिए बुक्स इम्पॉर्टंट है जैसे कि की लेखक लिए उसकी शॉल इम्पॉर्टंट है आता मराठीत समजायचं झालं तर लहानपणी मला गोष्टींची पुस्तके खूप आवडायची ठीक आहे लहानपणी प्रत्येकाला काही नाही काही आवडत असतं मला गोष्टींची पुस्तकं आवडायची माझी ती आवड पाहून आईने मला खूप गोष्टींची पुस्तके आणि कॉमिक्स आणून दिली होती आणि माझ्या मम्मीला कळलेलं की हिला पुस्तकं किंवा कॉमिक्स वाचायला प्रचंड आवडतं हिला गोष्टी वाचायला खूप आवडतं त्यामुळे तिने मला खूप गोष्टींची पुस्तकं दंतकथा अरेबियन नाईट्स हितोपदेश त्याच्यानंतर कॉमिक्समध्ये पिंकी चिंटू चाचा चौधरी असे त्यावेळेला जे काही कॉमिक्स होते चांदोमा ठीक आहे तर अशा भरपूर कॉमिक्स मला तिने आणून दिल्या होत्या वाचनासाठी कारण मला अप्रतिम आवडायचं गोष्टी वाचायला मी पुन्हा पुन्हा ती कॉमिक्स वाचत असे म्हणजे मी पुन्हा पुन्हा म्हणजे ते पुस्तक वाचून झालं की तेच पुन्हा पुन्हा वाचायचं म्हणजे कंटाळा आला की परत तेच पुस्तक वाचायचं कारण ते एवढं आवडायचं ज्यातल्या स्टोरीज की पुन्हा पुन्हा वाचलं तरी काही वाटायचं नाही आणि सगळ्यात फेमस कॉमिक्स चंपक चंपक म्हणजे सगळे फॅन होते आमच्या काळामध्ये चंपक या मॅगझिनचे आता अवेलेबल असतं ऑनलाईन पण भरपूर कमी मुलं ते वाचतात त्या पुस्तकाचं आणि माझं नातं खूप घट्ट आहे म्हणजे ती जी गोष्टींची पुस्तकं होती ती जी कॉमिक्स होते ते जे चंपक वगैरे सगळे चित्रचित्र कलरफुल असे जे पुस्तकं होती त्याचं आणि माझं नातं खूप जवळ आहे म्हणजे आजसुद्धा ती पुस्तकं ओपन केली की मला माझं बालपण आठवतं आणि माझ्यासाठी ती पुस्तकं खूप महत्वाची आहेत अजूनही आणि म्हणून ती सर्व पुस्तके मी जुन्या आठवणी माझी जुनी आठवण लहानपणाची आठवण म्हणून अजून सुद्धा जपून ठेवली आहेत जसं लेखकाने शॉल जपून ठेवलेली आणि तशीच मी पुस्तकं जपून ठेवली अशा प्रकारे आपला स्वमतचा प्रश्न इथे संपतो ठीक आहे आता हे जे उत्तर आहे ते मुलगा आणि मुलगी दोघं पण लिहू शकता कारण न्यूट्रल आन्सर आहे काही कुठे फॅमिनाईन आणि मॅस्क्युलाईन असं काही झालेलं नाही आवडायची मुलगा पण तेच बोलेल की लहानपणी मला गोष्टींची खूप पुस्तकं आवडायची माझी आवड पाहून आईने पुस्तकं आणून दिली होती मी पुन्हा पुन्हा ती वाचत असे आणि माझं त्याचं त्याच्यासोबत घट्ट नातं होतं आणि अजून सुद्धा मी ती जपून ठेवली हो त्याच्यामध्ये मुलगा म्हणजे ये जो आन्सर आहे ॲज अ बॉय अगर लिखना आहे तो भी आप लिख सकते हो एज अ गर्ल आपको लिखना तो भी लिख सकते हो पे कोई ऐसा है नहीं लिंग वचन का भेद कुछ नहीं है जैसे कि मिलाला मिलाली ऐसे कुछ यहाँ पे करेक्शन नहीं है तो दोनों भी आप ये ही सेम आंसर लिख सकते हो ठीक है सो so, बाकी क्वेश्चन तो हो गए थे यही क्वेश्चन बाकी था तो इसके लिए मैंने ये वीडियो बनाया क्योंकि बहुत सारे बच्चों का ये मैसेज था कॉमेंट सेक्शन में कि ये वाला क्वेश्चन आपने दिया नहीं है तो प्लीज दीजिए इसके लिए मैंने इस पर वीडियो बनाया है और अगर आपको अच्छा लगा है तो प्लीज़ वीडियो को लाइक कीजिए चैनल को सब्सक्राइब कीजिए और सबसे इम्पॉटेंट चीज़ कि आपके जैसे जो टेंथ स्टैंडर्ड के बच्चे हैं उनके साथ ज़रूर वीडियो शेयर कीजिए ताकि उनको ये जो आंसर्स है वो इजीली अवेलेबल हो सके और अच्छे से आपको मराठी ये सब्जेक्ट समझे सो so, मिलते हैं नए वीडियो के साथ तब तक के लिए धन्यवाद थैंक यू सो मच और आपका कोई डाउट होगा कोई रिक्वेस्ट होगी आप कॉमेंट सेक्शन में लिख सकते हो अगर आपको ऑनलाइन क्लासेस लगाना है जो कि पेड क्लासेस हैं ओके okay? तो उसके बारे में अगर आपको इंक्वायरी करनी है तो मेरा मेल आईडी डिस्क्रिप्शन में होता है आप मेल के थ्रू मुझसे कांटेक्ट कर सकते हैं ओके थैंक यू सो मच